शाहू महाराजांची सुटका मुलांनो तुम्ही शाहू महाराजांबद्दल कधी ऐकले आहे किंवा कधी काही वाचले आहे का शाहू नावाचा निर्माता म्हणजे औरंगजेब शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे नातू होते आणि संभाजी राजांचे पुत्र होते शाहूचे वडील संभाजी यांना औरंगजेबाने सोळाशे एकोणनव्वद साली कैद केले आणि नंतर त्यांना ठार मारले शाहू त्यावेळी लहान होते औरंगजेब हा क्रूर मुघल राज्यकर्ता होता त्याला मराठी सत्तेचा पराभव करायचा होता पण त्याला ते जमले नाही संभाजी राजे जेव्हा कैद झाले होते त्यावेळी शाहू महाराज आणि त्यांची आई येसुबाई हे रायगडावर होते रायगडावर असताना जुल्पिकार याने सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड जिंकून घेतले आणि शाहू महाराज व त्यांच्या आई येसुबाई यांना कैद केले शाहू महाराजांचे सगळे बालपण हे मुघल सत्तेत म्हणजेच औरंगजेबाच्या कैदेत गेले त्यामुळे शाहू महाराजांना मुघल सत्तेच्या खाणाखुणा माहीत होत्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इसवी सन सतराशे सातमध्ये त्याच्या चार मुलांमध्ये दिल्लीच्या सत्तेसाठी वाद सुरू झाला होता शहाजादा शाह या औरंगजेबाच्या मुलाने दिल्लीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली त्यावेळी शाहू महाराज त्यांच्या कैदेतच होते दिल्ली हे मुघलांचे सत्ता केंद्र होते आपल्या देशाचा कारभार हा दिल्ली या ठिकाणहूनच चालतो दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे शहाजादा आलम शाह याला मराठ्यांची सत्ता नष्ट करून त्यांच्यात अंतर्गत कलह निर्माण करायचे होते म्हणून त्याने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे सातमध्ये शाहूंची कैदेतून सुटका करण्याचे ठरवले शाहू महाराजांची सुटका केली तर महाराणी ताराबाई आणि शाहू यांचे छत्रपतींच्या गादीसाठी युद्ध होईल व मराठी सत्तेचा ऱ्हास होईल असा आझमशाहने विचार केला मराठ्यांच्या सामर्थ्याचे खच्चीकरण हा हेतू मनात ठेवून शहाजादा आलमशाह याने सतराशे सातमध्ये शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली मुलांनो तुम्हाला माहीत असलेल्या मुघल राज्यकर्त्यांची नावे सांगा इंटरनेटच्या सहाय्याने माहिती शोधा